नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संच दोन पॉईंट दोनमधील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न दिला जाईल तो सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा तर आजचा प्रश्न आहे एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य तर आपल्याला हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे आणि ह्या समीकरणाची मुळे काढायची आहेत तर त्यासाठी अगोदर काय करायचं आहे हे समीकरण उत्तरामध्ये जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे तर मी लिहून घेतो एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य आता बघा हे सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची ही पायरी आहे तर काय करायचं आहे की ह्या चोपन्नला जे तिसरं पद आहे सी पद आहे त्या चोपन्नला बाजूला घ्यायचं आता ह्या चोपन्नचे आपण अवयव करायचे आहेत तर बघा चोपन्नचे अवयव किती येतात चोपन्न एके चोपन्न हा झाला पहिला अवयव सत्तावीस दोन आहे चोपन्न हा झाला दुसरा अवयव आणि नवास आहे चोपन्न हा झाला तिसरा अवयव तर आपल्याला हे तीन अवयवांच्या जोड्या मिळालेल्या आहेत पण यातली आता मग सिलेक्ट कोणती करायची आपण निवड कोणत्या जोडीची करायची तर यातली कोणती जोडी निवडायची हे आपल्याला चोपन्नचं चिन्ह सांगेल तर इथे पहा समीकरणामध्ये चोपन्नचं चिन्ह आहे अधिक बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे काय तर ह्या अवयवांच्या जोडीपैकी कोणत्या अवयवाच्या जोडीची बेरीज ही पंधरा येईल बघा बेरजेची क्रिया तिसऱ्या पदाच्या चिन्हानुसार आणि बेरीज किती यायला हवी तर दुसऱ्या पदा इतकी म्हणजेच पंधरा तर बघा नऊ आणि सहाची बेरीज जर केली तर ती पंधरा येईल म्हणून आपण नऊ आणि सहा या जोडीची निवड करूयात आता जोडीची निवड तर झाली पण ह्या दोन्ही संख्यांना म्हणजे नऊ आणि सहाला चिन्ह कोणतं द्यायचंय तर ते चिन्ह कोणतं द्यायचं ते पंधराच्या चिन्हाला विचारायचं तर पंधराचं चिन्ह काय आहे वजा म्हणजे ह्या दोघांना चिन्ह अशी द्यायची की ह्या दोघांची बेरीज ही वजा पंधरा आली पाहिजे तर बघा या दोघांना जर आपण वजा चिन्ह दिलं तरच या दोघांची बेरीज ही वजा पंधरा येईल आणि ह्या दोघांचा गुणाकार हा अधिक चोपन्न येईल म्हणजे आपल्याला जोडी मिळाली वजा नऊ आणि वजा सहा ती आता आपण पुढच्या पायरीमध्ये भरून घेऊयात म्हणून पुढच्या पायरीमध्ये काय येईल हे एक्स वर्ग जसेच्या तसं लिहूयात एक्स वर्ग आता वजा ऐवजी आपण जे अवयव निवडले आहेत ते इथे लिहायचे आहेत मग पहिला अवयव आहे वजा नऊ एक्स दुसरा अवयव आहे वजा सहा एक्स आणि त्याच्या पुढे जे काय आहे ते जसंच्या तसं लिहायचं आहे म्हणजेच अधिक चोपन्न बरोबर शून्य तर बघा इथे आपल्याला ह्या दोन जोड्या मिळालेल्या आहेत ही पहिली जोडी ही दुसरी जोडी आता पुढच्या पायरीत काय करायचं आहे की ह्या जोडीपैकी सामायिक अवयव बाहेर काढायचा आहे ह्या पहिल्या जोडीमध्ये एक्स वर्ग आणि वजा नऊ एक्स आहेत तर ह्यातील कोणता सामायिक अवयव बाहेर निघू शकतो तर एक्स बाहेर निघू शकतो त्याला आपण बाहेर घेतला एक्स आता कंसात लिहूयात एक्स वर्गला एक्सने भाग दिल्यावर किती राहिला एक्स तो इथे लिहिला आणि आता वजा नऊ एक्सला एक्सने भाग दिला तर काय राहील वजा नऊ ते इथे लिहिलं कंस पूर्ण आता दुसऱ्या जोडीचा विचार करूयात ह्यातून कोणता सामायिक अवयव बाहेर काढता येईल तर बघा वजा सहा एक्सला सहाने भाग जातो आणि चोपन्नला देखील सहाने भाग जातो म्हणून काय आहे हे वजा सहा एक्स बाहेर काढायचे आता कवसात लिहूयात ह्या वजा सहा एक्सला जर वजा सहाने भाग दिला तर काय उरेल फक्त एक्स उरेल तो इथे लिहूयात आणि चोपन्नला जर वजा सहाने भाग दिला तर काय येईल नऊ पण ह्या नऊचं चिन्ह कोणतं येईल वजा येईल कारण हे वजा सहा आहेत आणि हे जर वजा नऊ घेतले तरच त्यांचा गुणाकार हा अधिक चोपन्न येऊ शकतो म्हणून इथे वजा नऊ कंसपूर्ण पुढे बरोबरचं चिन्ह आणि शून्य आता बघा इथे कंसात एक्स वजा नऊ हे जे आहेत त्याला आपण एकत्र लिहूयात कंसात एक्स वजा नऊ कंसपूर्ण आणि आता कंसाच्या बाहेर जे आहे एक्स आणि वजा, वजा सहा त्यांना दुसऱ्या कंसात लिहूयात म्हणून कंसात एक्स वजा सहा कंसपूर्ण बरोबर शून्य तर आता बघा ह्या दोन्ही कंसाचा गुणाकार जर शून्य येत असेल म्हणजे यापैकी कोणताही एक कंश शून्य असू शकतो म्हणून पुढच्या पायरीत काय लिहायचं आहे एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य आता बघा इथे वजा नऊ बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आहेत त्या आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात मग काय एक्स बरोबर इथले वजा नऊ पलीकडे गेल्यानंतर अधिक नऊ झाले म्हणून इथे लिहिले नऊ किंवा आता दुसऱ्या समीकरणाचा विचार करा एक्स बरोबर आणि हे वजा सहा पलीकडे घेऊन गेलो अधिक सहा झाले म्हणून एक्स बरोबर सहा तर बघा इथे आपल्याला एक्सच्या किमती मिळाल्या नऊ किंवा सहा म्हणून वर्ग समीकरणाची मुळे नऊ आणि सहा आहेत तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ही समीकरणे सोडवता येतात फक्त आपल्याला महत्त्वाचं काय असतं की अवयवाची जी जोडी निवडली आहे ती योग्य निवडणं गरजेचं आहे बाकी पुढे अगदी सोप्पं आहे तर प्रकारे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आता तुम्हाला सर्वासाठी एक प्रश्न देत आहे तो सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे तर प्रश्न आहे एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक अठरा बरोबर शून्य हे वर्ग समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवायचं आहे आणि त्याची मुळे मला कमेंट करून सांगायची आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू